बरेच संत्रा उत्पादन शेतकऱ्याचे बरेच प्रश्न येत आहे त्यापैकी हा एक प्रश्न आहे झाडाचे पाने पिवळी पडून खाली गळत आहे संत्रा पिकावरील झाडाचे पाने पिवळे पडण्याचे दोन महत्त्वाची जी कारणे आहे ही बारकीने समजूया पहिली कारणे संत्रा पिकावरील अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतो आणि दुसरी कारणे ही संत्रा पिकावरील सिट्रस ग्रीनिंग डिसीज यामुळे होतो संत्रा उत्पादक शेतकरी अन्नद्रवाची कमतरता आणि सिट्रस ग्रीनिंग डिसीज हे ओळखायचे कसे तर अन्नद्रवाची कमतरता हे पूर्ण झाडाला दिसून येतो आणि सिट्रस ग्रीनिंग डिसीज हे झाडाच्या काही भागात दिसून येतो जसे की व्हिडिओमध्ये पाहू शकता पानांचे शिरा पिवळे पडले आहे फळे हिरवी आणि छोट्या साईजमध्ये दिसत आहे व पानाचे गळ होत आहे आणि झाडाची ग्रोथसुद्धा होत नाही तसेच व्हिडिओमध्ये पहिली भाग हे हिरवी आणि दुसरी बाजूचे पाणी पिवळे दिसत आहे आणि संत्राचे साईजसुद्धा लहान आकाराचे दिसत आहे संत्रा उत्पादन शेतकऱ्यांनी या सर्व बावीचे निरीक्षण करावे सिट्रस ग्रीनिंग डिसीजचे लक्षणे जसे की पा पानाचे शिरा पिवळे पडणे फळे लहान साईज दिसणे या सर्व बावीच्या लक्षात घेऊन संत्रा उत्पादन शेतकऱ्यांनी योग्य ते मार्गदर्शन घ्यावे संत्रा पिकाविषयी महत्त्वाचे अपडेट व संत्रा पिकावरील येणारे रोग व मुख्य कारणे आणि फवारणीचे व्हिडिओचे अपडेट वेळोवेळी वेड़ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचे बटन दाबून ऑलवर सेट करा जेणेकरून पुढचे नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल